नेक्स्ट मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. रोज सकाळी उठून आपण आपले दात स्वच्छ करतो. टूथब्रश आपल्या डेली लाईफचा महत्त्वाचा भाग झाला आहे. पण तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला आहे का, पहिल्यांदा टूथब्रश कधी तयार करण्यात आला, मनुष्याने टूथब्रशचा शोध कसा लावला, जगातला पहिला टूथब्रश कसा होता, याचा वापर पहिल्यांदा कोणी आणि केव्हा वापरला होता. आज आम्ही तुम्हाला या प्रश्नांचे उत्तरे देणार आहोत. 1950 आसपास ड्यून पॉइंट डी नेसमॉर्सन नायलॉन ब्रिटल टूथब्रश तयार केला. विलियम द्वारे तयार करण्यात आलेल्या टूथब्रशमध्ये डुकरांऐवजी घोड्यांचा केसांचा वापर केला जात होता. चीनने जगाला टूथब्रश 600 वर्षात दिला होता. इतिहास सरकारनुसार 26 जून 1998 या दिवशी पहिल्यांदा चीन शासक होंगजी याने टूथब्रश वापर केला होता. याआधी लोक दात स्वच्छ करण्यासाठी राखेचा, कोळशाचा किंवा मंजनाचा वापर करत होते. जगाला पहिला टूथब्रश डुकरांच्या केसापासून तयार केला गेला होता. ब्रिसल्स असलेले टूथब्रश मुळात कठोर असायचे. यासाठी वापरले जाणारे केस डुकरांच्या माने मागचे जाड केस असायचे. डुकरांचे हे केस बांबूच्या एका काठीवर बांधून टूथब्रश तयार केले जात होते. 1938 पर्यंत डुकरांच्या केसांपासून तयार केलेले टूथब्रश वापरले जात होते. आधुनिक युगात टूथब्रशचा आविष्कार इंग्लंडचा एक कौदी विलियम एडिसन 1780 केला होता. विलियमने सुद्धा डुकरांच्या केसापासून टूथब्रश तयार केला होता. त्यानंतर मात्र वेळोवेळी टूथब्रशमध्ये बदल झाले. आत्ताचा टूथब्रश आणि पूर्वीचा टूथब्रश या जमीन आसमानाचा फरक आहे हे तुम्हाला समजलंच असेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक